अशा सारख्या गोष्टी मला माहीत असायचं काही कारण नाही, कारण ह्या निर्णय मी घेत नाही. कशाला विसरणं विसरणार 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही. आणि आता सांगता ते आम्ही इथे गेलो तिकडे म्हणलो, आज संधी साधून झाली आहे, दुसरं काही नाही. शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली, बारागावतून शेतकऱ्यांचं गेले अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं. त्यांनी असं माझ्याकडे निवेदन दिले आणि त्यांचं वागणं सशक्त आहे की आमच्या फायद्याचा प्रश्न सोडवा. तर मी मुंबईला गेल्याच्यानंतर बालमंडळी वंशी जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं दुःख त्यांच्या कारणावर पोहोचेल. बाळासाहेब थोरातांचं खरतर पत्र व्हायरल होतं, त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलं बाळासाहेब थोरातांनी. वळसे पाटलांच्या मतदारसंघात आज काही मला माहिती नाही, काही वाईट असायच्या गोष्टी मला माहीत असायचं काही कारण नाही, कारण ह्या निर्णय मी घेत नाही. वळसे पाटील मतदारसंघात आज जनता दरबार घेतला जातोय, नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात, प्रश्न सुटले नाहीत का? तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार राहिले, कशाला विसरणार? वळसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झालोय. पाण्याचा मुद्दा पेटला, डिंब्याच्या पाण्यासाठी विरोध करण्यासाठी सहभागी झाले. किती वर्ष सरकारमध्ये माझ्या ज्ञानात भर झाला की किती वर्ष वंशी आहे ना. पस्तीस वर्ष आमदार आहेत, 25 वर्ष मंत्री आहेत किंवा पदावरती आहेत. 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही. आणि आता सांगता ते आम्ही इथे गेलो तिकडे म्हणलो, आज संधी साधून झाली आहे, दुसरं काही नाही. साहेब लोकसभा जिंकली, आता विधानसभेची तयारी सुरू आहे, कशी रणनीती राहील सुरू लोकसभा मध्ये? साधी सगळ्या गोष्ट आहे, आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हाताळून घ्यायची. अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा 20-30 वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत, तर त्याची पूर्तता करायची, त्यासाठी आम्हाला सत्ता आली. आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाही, ते स्वच्छ दिसेल, त्याला असं उत्तर शोधावं लागेल. आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांच्या प्रश्न सोडवणं हा एक निर्णय कार्यक्रम. पुणे जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे, विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील? आम्ही 3 पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढणार आहोत. त्याचं जे काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या नेतृत्वाकरता आणि त्याच्या नेतृत्व उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात या सगळ्याच्या आमच्या विचार निर्णय चालू आहे. माझी खात्री आहे की आमच्या सगळ्यांना एक वर्षानं यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागा मिळतील.